नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण मैदा किंवा रवा न वापरता गव्हाच्या पिठापासून परफेक्ट आणि योग्य प्रमाणात खुसखुशीत तळणीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आपली रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीचे प्रमाण मी इथे सांगितलेले आहे त्या वाटीने मोजून आपल्याला इथे दीड वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे व एक मोठा चमचा भरून यात तेल घालायचे आपली रोजच्या वापरातली जी पळी असते त्याच्या सह्यानेच मी इथे एक चमचा तेल घातले आता हे संपूर्ण तेल पिठाला छान चोळून घ्यायचे सर्व पिठाला तेल व्यवस्थित चोळून घेतले की मोदक अगदी खुसखुशीत आणि मस्त असे तयार होतात पिठाला तेल इथे व्यवस्थित चोळून झाले अशा पद्धतीने त्याचा मोटका तयार झाला म्हणजे मोहन सर्व पिठाला छान लागले गेलं आहे असं समजावं त्यात आता थोडे थोडे पाणी घालत तर घट्टसर अशी कणिक मळून घेऊयात कणिक जास्त प्रमाणात पातळ भिजवायची नाही चपातीच्या कणिकेपेक्षा घट्टसर आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची ज्या प्रकारे आपण पुरीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने मी इथे कणिक मळून घेते हे गव्हाचे पीठ घेताना आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने वस्त्रगाळ करून घ्यायचे म्हणजे मस्त खुसखुशीत असे हे मोदक तयार होतात आणि दीड वाटी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे बघा ह्या पद्धतीने घट्टसर अशी मी इथे ही कणिक मळवून घेतली आता हे त्यावर झाकण ठेवायचे व साधारण वीस मिनटं आपल्याला ही कणिक झाकून ठेवायची तोवर आता आपण त्यासाठी लागणारे सारण तयार करून घेऊया मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ताच वाटीने मोजून एक वाटी सुको खोबरं घेतलंय खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले मिक्सरला सर्वात आधी खोबरं बारीक करून घ्यायचे त्यानंतर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी साखर घालायची व पाव चमचा यात वेलची पूड घालायची साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतले फक्त साखर घालता घातल्यानंतर जास्त बारीक करायचं नाही अगदी एक ते दोन वेळा मिक्सर चालू बंद करत असं मी इथे ही खिरापत तयार करून घेतली आता पीठ देखील आपले व्यवस्थित मुरले गेले ते एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे मग त्याच्या आता अशा पद्धतीने छोट्या आकाराचे गोळे घ्यायचे आणि ते आता पिठामध्ये घोळवून घेऊयात व अगदी पातळ अशी आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना अगदी पातळच लाटा खूप जास्त जाड ठेवू नका हे बघा ह्या प्रकारे अगदी पातळ अशी मी इथे ही पुरी लाटून घेतली आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली खिरापट टाकून घ्यायची पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच्याने मोजून एक चमचा व अजून थोडीशी वर अशा पद्धतीने मी इथे यामध्ये खिरापट टाकून घेतली आता मोदकाला पाकळ्या कशा करायच्या ते बघूयात अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे बघा ह्या प्रकारे फोल्ड करत जायचे म्हणजे संपूर्ण मोदकाला अगदी एकसारख्या पाकळ्या पडतात आणि अगदी सुबक असा हा मोदक तयार होतो बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने करते ह्या प्रकारे आता वरचे टोक त्याचे बंद करायचे व वरती जे एक्स्ट्राचे कणिक आहे ती काढून घ्यायची हे बघा वरची थोडीशी कणिक मी इथे काढून घेतली व पुन्हा एकदा त्याचे टोक बंद केल्यानंतर या खालच्या बाजूला आता हलक्या हाताने दाब द्यायचा व त्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा म्हणजे अगदी सुबक आणि एकसारका असा आपला हा मोदक इथे तयार होईल मस्तच बघू शकता तुम्ही किती सुरेख असा आपला इथे हा मोदक तयार झाला आहे पाकळ्या करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आता आपले संपूर्ण मोदक एकसारख्या आकाराचे तयार व्हावेत त्यासाठी एक ट्रिक सांगते आपण जी कणिक मळून घेतली त्यातले अर्धे कणिक मी इथे घेतले व ते अशा पद्धतीने पोळपाटावर लांबट आकाराचे करून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने लांबट आकार दिल्यानंतर चा आता चाकू घ्यायचा व चाकूच्या मदतीने त्याच्या आता एकसारखे गोळे तयार करून घेऊयात या पद्धतीने दोन बोटं ठेवायची मी चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने तर एवढ्या गोळ्यामध्ये आपले दहा लाट्या इथे तयार होतील म्हणजे आपले दोन गोळ्या आहेत तर त्यात वीस लाट्या आणि एक मोदक आपण या आधी करून घेतला आहे म्हणजे दीड वाटी गव्हाच्या पिठामध्ये अगदी परफेक्ट असे एकवीस मोदक आपल्या इथे तयार होणार आहेत आता या लाट्या करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच वेळी सर्व पुऱ्या लाटून घ्या व त्यानंतर त्यामध्ये खिरापत भरून मोदक वळून घ्यायचे म्हणजे अगदी पटकन हे मोदक तयार होतात घाई गडबडीच्या वेळेक अगदी झटपट होणारे हे मोदक आहेत आणि शिवाय हे एक महिनाभर देखील टिकतात त्यामुळे दे तुम्ही आदल्या दिवशी देखील हे मोदक बनवून तयार करून ठेवू शकतात आता पुन्हा एकदा त्याच्या कळ्या कशा करायच्या ते एकदा दाखवते हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करत जायचे अगदी सोपी पद्धत आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व मोदक आता इथे बनवून घेते वरचे टोक त्याचे बंद करायचे व एक्स्ट्राचे कणिक काढून घ्यायचे जर वरती जास्त प्रमाणात कणिक असेल तर ती व्यवस्थित तळले जात नाही व त्यामुळे आपला मोदक मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे वरची कणिक ही काढूनच घ्यायची आता हलक्या हाताने त्याला दाब द्यायचा व गोलाकार आकार देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने मस्तच असा सुबक हा देखील आपला मोदक इथे तयार झाला आहे अशाच पद्धतीने मी सर्व मोदक इथे तयार करून घेतले आता मोदक तळून घेऊया त्यासाठी मी कढईत तेल गरम करून घेतले पण तेल हे कितपत गरम असावे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तेल जास्त कडकडीत गरम करायचे नाही जर मोदक कडकडीत तेलात टाकले तर त्याला बबल येतात व ते दिसायला छान दिसत नाही म्हणून तेल हे मीडियम गरम असावं जास्त गरम नसावे आणि एका वेळी जितके मोदक मावतील तेवढे मोदक त्यात टाकायचे लगेच चमच्याने ते हलवायचे नाहीत थोडे एक ते दोन मिनटानंतर हळुवारपणे चमच्याच्या साहाय्याने ते हलवत जायचे व एक सारखे असे हे मोदक मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची जास्त फुल करायची नाही हे बघा अशा पद्धतीने सर्व बाजूंनी हलवत मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम फ्लेमवर साधारण पाच ते सात मिनटं तरी एवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात हे मोदक छान तळून घ्यायचे जास्त प्रमाणात त्याला लालसर रंग देखील यायला नको कारण मोदक जेव्हा आपण तेलातून बाहेर काढतो त्यानंतर पण त्याची तळण्याची प्रोसेस ही चालूच असते त्यामुळे त्याला जास्त लालसर रंग आधीच येऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने सोनेरी रंग आला की मोदक तेलातून बाहेर काढायचे अशाच पद्धतीने आता सर्व मोदक मी इथे तळून घेते मस्तच असे खुसखुशीत हे मोदक तळून झालेत बघू शकता तुम्ही रंग देखील अगदी सुरेख आलाय आता ह्याच पद्धतीने सर्व मोदक तळून घेऊया तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे आपले मोदक तळले गेले असं समजावं बुडबुडे कमी झाले की लगेच मोदक तेलातून बाहेर काढायचे आणि एकसारखे हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा रंग मोदकाला येतो मस्तच खुसखुशीत असे आपले एकवीस मोदक इथे तयार झालेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद